या औरंग्याच्या औलादी कोणीतरी पैदा करताय, कारण या महाराष्ट्रातली शांतता त्यांना नको आहे, या महाराष्ट्राचा विकास नको आहे, या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुन्हा एकदा उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं, त्यामुळे काही लोकांना मळमळ होते आहे, काहींना जळजळ होते आहे, पण मला अतिशय दुःख आहे, आमचे बाळासाहेब आंबेडकर देखील औरंगजेबाच्या कबरीवर गेले. बाळासाहेब तुमचे आमचे विचार वेगळे असतील, पण तुमच्याकडे पाहत असताना आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. या ठिकाणी किमान तुमच्याकडनंही अपेक्षा नाही आहे, पण मला प्रश्न विचारायचा आहे उद्धव ठाकरेजींना. उद्धवजी, तुमची आणि बाळासाहेबांची युती आहे, आता तुम्हाला हे मान्य आहे का औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहून औरंगजेबाचं महिमा मंडन करणं? पण यांचं बरं, सावरकरांचं नाव काढलं की हे निषेध करतात आणि दुसऱ्या दिवशी चुंबाचुंबी करतात. जे संभाजीनगरला घडलंय, जे अकोल्याला घडलंय, जे कोल्हापूरला घडलंय, हा योगायोग नाही आहे, हा एक प्रयोग आहे. काही लोक प्रयोग करून या ठिकाणी अशांतता झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत. आणि म्हणून मी सवाल केला, अचानकपणे काही लोक औरंगजेबाचा स्टेटस कसा ठेवायला लागले, अचानक औरंगजेबाच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या, हा सवाल मी या ठिकाणी उचलला. या औरंगजेबाच्या औलादी कोणीतरी पैदा करताय, कारण या महाराष्ट्रातली शांतता त्यांना नको आहे, या महाराष्ट्राचा विकास नको आहे, या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुन्हा एकदा उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं, त्यामुळे काही लोकांना मळमळ होते आहे, काहींना जळजळ होते आहे, आणि ते लोक या ठिकाणी अशांतता तयार करण्याचा प्रयत्न करतायत. पण मला अतिशय दुःख आहे, आमचे बाळासाहेब आंबेडकर देखील औरंगजेबाच्या कबरीवर गेले. बाळासाहेब तुमचे आमचे विचार वेगळे असतील, पण तुमच्याकडे पाहत असताना आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना हैदराबादच्या निजामाने त्यावेळी मोठ्या प्रमाणात आमिष दिली होती की तुम्ही बुद्ध धम्म घेऊ नका, तुम्ही आमच्या सोबत सामील व्हा. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, अरे मी तोच धम्म स्वीकारेल जो भारताच्या भूमीमध्ये तयार झालेला असेल, आणि बुद्ध धम्म स्वीकारण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अरे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेब हा आमचा नेता कसा होऊ शकतो, तो आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा तर एकच आहे, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. आणि माझा सवाल आहे, मला सांगा आमच्या भारतातले जे मुसलमान आहेत तेही कोणी औरंगजेबाचे वंशज नाहीत? सांगा कोण औरंगजेबाचा वंशज आहे? अरे औरंगजेब आणि त्याचा खानदान ते तिकडनं आलेलं, त्या ठिकाणातनं बाहेरून आलेलं अशा प्रकारचं ते खानदान. त्यामुळे या देशातला जो राष्ट्रवादी मुसलमान आहे, जो राष्ट्रीय विचाराचा मुसलमान आहे, तोही औरंगजेबाला त्या ठिकाणी कधीच मान्यता देत नाही, तोही छत्रपती शिवरायांनाच या ठिकाणी मानतो. आणि आज बाळासाहेब तुम्ही का त्या ठिकाणी जाऊन त्या औरंगजेबाच्या कबरीला त्या ठिकाणी महिमा मंडित करता? ठीक आहे ती कबर आहे, पण माझा सवाल आहे, कारण बाळासाहेब असं म्हणाले औरंगजेबाने देखील इतके वर्ष या भारतावर राज्य केलं, हिटलरनी देखील त्या ठिकाणी जर्मनीवर राज्य केलं होतं, हिटलरनी देखील जर्मनीवर राज्य केलं होतं. अनेक लोक त्या काळामध्ये हिटलरला देखील देव मानायचे, पण आज हिटलरच्या कबरीवर कुत्रा देखील मुतायला जात नाही, ही हिटलरच्या कबरीची अवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी किमान तुमच्याकडनंही अपेक्षा नाही आहे, पण मला प्रश्न विचारायचा आहे उद्धव ठाकरेजींना. उद्धवजी, तुमची आणि बाळासाहेबांची युती आहे, आता तुम्हाला हे मान्य आहे का औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहून औरंगजेबाचं महिमा मंडन करणं? पण यांचं बरं, सावरकरांचं नाव काढलं
की हे निषेध करतात आणि दुसऱ्या दिवशी चुंबाचुंबी करतात। परत काँग्रेस सोबत युवराज, आदित्य ठाकरे राहुल गांधीच्या गळ्यात गळे घालून आदल्या दिवशी राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे त्यांच्या गळ्यात गळे घालतात। यंदा विचार नाहीये, यंदा आचार नाहीये, यंदा केवळ खुर्ची दिसते, हे केवळ खुर्चीची गणित करतात। त्यामुळे खुर्चीची गणित करणाऱ्यांना या ठिकाणी कुठलाही थारा मिळणार नाही। जनसामान्यांकरता काम करणारे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश पुढे चाललाय, त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललाय आणि आता या प्रगतीला या गतीला कोणीही थांबवू शकणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।